फिलीपींस से डॉक्टर बने भारत के 10,000 छात्रों को नेशनल मेडिकल काउंसिल ने अवैध ठहराया है, जिसके कारण हजारों छात्रों का जीवन संकट में है। इसी के विरोध में नागपुर के संविधान चौक पर डॉक्टरों ने नेशनल मेडिकल काउंसिल के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। इस दौरान बड़ी संख्या में विद्यार्थी मौजूद थे। एनएमसी का ऐसा धंधा, नो नीड टू फाइट। फिलीपींस में वैद्यकीय पढ़ाई कर रहे भारतीय छात्रों के लिए नेशनल मेडिकल काउंसिल ने बड़ा फैसला लिया। फिलीपींस में चिकित्सा शिक्षा प्रणाली में बीएस कोर्स 2 साल और एमडी कोर्स 4 साल का है। हालांकि अब नेशनल मेडिकल काउंसिल ने फिलीपींस की वैद्यकीय पढ़ाई के बीएस कोर्स को अब अवैध करार किया है, जिसके चलते 2020 और 2021 में प्रवेश लेने वाले भारत के 20,000 छात्रों का भविष्य संकट में आ गया है। इन छात्रों की पढ़ाई व्यर्थ न जाए, इस उद्देश्य से आज नागपुर के संविधान चौक पर डॉक्टरों ने नेशनल मेडिकल काउंसिल के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। इस दौरान बड़ी संख्या में विद्यार्थी मौजूद थे। यासाठी जमा झालेलं आहे की जे एनएमसीनी 18 नोव्हेंबर 2020 एक गॅझेट इश्यू केला, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आलं की त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे रूल्स होते। कोर्स ड्युरेशनचा रूल होता आणि बी एस कोर्स जो एम डीचा पार्ट आहे फिलिपीन्समध्ये, बी एस प्लस एम डी म्हणून एम बी बी एस कोर्स कन्सिडर केला जातो। तर तिथं असं तेव्हा असे रुमर्स फैलले होते की जो बी एस कोर्स आहे तो स्टुडंटसाठी व्हॅलिड नसणार आहे। तर तसे रुमर्स झाले, त्यानंतर आम्ही कन्फर्मेशन्स घेतले आणि आत्ता 25 मार्चला एनएमसीनी आणखी एक रूल इश्यू केला की जो बी एस कोर्स आहे तो व्हॅलिड नसणार आहे नवीन स्टुडंट्सला पण। आणि हे सर्व इश्यूज आम्ही जे फेस करत होतो, तर आम्हाला क्लिअरिफिकेशन्स पाहिजे होते, तर आम्ही एनएमसीच्या ऑफिसेसला कॉल केले, त्यांच्या पर्टिक्युलर्सला मीट केलं जाऊन। तर टेलिफोनिकली ते सर्वजण म्हणत होते की जे पण जुने स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहे 2020 किंवा 21 18 नोव्हेंबरच्या आधी, तर त्यांना या रूल्सचं काहीच ॲप्लिकेबिलिटी नसणार आहे। तर त्यांच्यावरती कशाच पद्धतीने या रूल्सचा काहीच यूज नसणार आहे। तर मग आम्ही तिथे रिलॅक्स झालो। पण 25 मार्चला ते म्हणतात की जो बी एस कोर्स आहे तो एम डी कोर्सपासून सेपरेट आहे, तर असे ते एन एम सी रिझन्स देत होते आम्हाला। पण त्यांनी स्पेसिफाय केलं नाही की का तसं होत आहे। आणि जे आम्ही जे स्टुडंट्स आहो, आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे जे गॅझेट यायच्या 1 वर्षाआधी, 1 वर्ष झालं, त्यानंतर 1.5 वर्ष झालं, आम्ही आता एम डीमध्ये एनरोल होणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये। तर आमची जी 2 वर्ष वाया गेली, जे आमच्या पॅरेंटची फीज गेली, जो आमचा जो म्हणजे आमची जी एज आहे, मेनली तेच गोष्ट आहे ना की जे 2 वर्ष आमचे जे वाया गेलेले आहेत, ते जे आम्ही दुसरं काहीतरी करू शकलो असतो, पण आता आम्ही 1 वेळेस तिकडे गेलो तर आम्ही आता रिटर्न येऊ शकत नाही। तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो एकतर आम्ही आज स्टेप बॅक करावं लागेल। आम्ही का स्टेप बॅक करू जर आम्हाला एम बी बी एस करायचं आहे, जर आपले इंडियन फॅसिलिटीज आम्हाला म्हणजे एवढे मार्क्स पडून पण जर आम्हाला सर्व्हिस देत नाही की प्रायव्हेट कॉलेजेसची फीज एवढी जास्त, डोनेशन एवढी जास्त मागतात, जर आम्ही तिथं ॲडमिशन नाही घेऊ शकत, आणि हे जे बाहेरच्या देशामध्ये ॲडमिशन घेण्याची जे प्रोसिजर आहे ते एम सी आयने किंवा एन एम सीने ऑलरेडी त्यांनी स्वतः स्टार्ट केली होती की तुम्ही बाहेर ॲडमिशन घेऊ शकता, तर जर आम्ही जर जात आहो बाहेर तर मग अचानक असे रूल्स काय येत आहेत। आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नवीन रूल्स आणले ठीक आहे, तुम्हाला वाटत आहे नवीन रूल्स चांगले आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण नवीन स्टुडंट्सवरती करा ना। आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, आम्ही ऑलरेडी स्टडी करत आहोत, तर मग ते रूल्स तुम्ही आमच्यावर काय ॲप्लिकेबल करता? नवीन स्टुडंट्सवरती ॲप्लिकेबल करा, आम्हाला काही इश्यू नसणार आहे। पण आमच्यासोबत काही पत्रव्यवहार झाला आहे का आपला? नाही, त्यांच्यासोबत आम्ही टेलिफोनवरली बोललेलो आहोत, त्यांचे जे व्हॉईस रेकॉर्डिंग्स आहेत ते आमच्यासोबत आहेत, प्रूफ्स आहेत। त्यांचं असं क्लिअरली म्हणणं होतं की जर सर तुम्ही गॅझेट यायच्या आधी ॲडमिशन घेतलेलं असणार तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नसणार, तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करा, असे पण क्लिअरली म्हटले ते। हां, ते पण 25 मार्चच्या आधी एम्बेसी फिलिपीन्समध्ये त्यांच्या थ्रू मेसेजेस पाठवत होते। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।